मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार चारशे पंच्याहत्तर छत्रपती राजाराम महाराज एक सेनापती म्हणून त्यांची कारकिर्द तशी मर्यादितच होती पण प्रशासक म्हणून त्यांनी फार मोठी कामगिरी केली होती शत्रुपक्षातील सेनापतीस आपल्या बाजूने करून त्याच्याशी गुप्त समजुता करण्याचे व युद्धामध्ये यश मिळवण्याचे काम त्यावेळी त्यांनी केले होते एकाच वेळी राजाराम महाराजांनी विरोधातील सेनापती व शहाजादेशी दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुप्त करार केले होते राजगड व जिंजी किल्ला ज्यावेळी शत्रूच्या ताब्यात जाण्यापूर्वी महाराजांचा प्रमुख कवीला सुखरूपपणे किल्ल्याबाहेर कसा जाईल याचीही उत्तम व्यवस्था केलेली होती या सर्व घटनापाठीमागे गुप्त राजकारण होते हे युद्धच मुळी साम्राज्यवादी मोंगलविरुद्ध स्वातंत्र्यवादी मराठे असंच होते आदिलशाही व कुतुबशाही जिंकून मोंगल साम्राज्य रामेश्वर कन्याकुमारीपर्यंत पोहोचले होते त्यांच्याशी सामना करणारा आणि करताना राजाराम महाराज अत्यंत मत्सदीपणे राजकारण करत होते आणि त्याचबरोबर स्वराज्य संरक्षण करीत होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी